सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पर्यटन नगरी पाचगणी बाजारपेठेतील व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी व्यापारी असोसिएशनच्या वतीने मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना निवेदन देण्यात आले। पाहूयात सविस्तर बातमी। पर्यटन नगरी पाचगणी बाजारपेठेतील व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी व्यापारी असोसिएशनच्या वतीने मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की गेली 2.5 महिने पाचगणी बाजारपेठ बंद असून रेस्टॉरंट, हॉटेल, निवासी शाळा बंद आहेत। व्यापारी व पाचगणीतील नागरिक शासनाच्या नियमांचे पालन करत आहेत, प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करत आहेत। पाचगणी शहरात गेले काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळून न आल्याने शहराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे, त्यामुळे शहरातील संपूर्ण बाजारपेठ खुली करण्यात यावी अशी आम्हा सर्व व्यापाऱ्यांची नम्र विनंती आहे, जेणेकरून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येईल। बरेचसे व्यापारी सर्वसामान्य असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने अद्याप बंद आहेत, त्यामुळे या व्यावसायिकांची अवस्था बिकट झाली आहे। दुकानांची भांडी, वीज बिले, पाणी बिले, कर, घरची रोजीरोटी, मुलांचे शिक्षण हे सर्व खर्च दुकाने बंद असल्यामुळे ठप्प झाले आहेत। तसेच अनेक व्यावसायिकांनी विविध ठिकाणांवरून कर्ज घेऊन आपले व्यवसाय सुरू केले आहेत। व्यवसायच बंद असल्यामुळे या कर्जाचे हप्तेही जाईनासे झाले आहेत, त्यामुळे बरेचसे व्यापारी हे कर्जाच्या बोजाखाली अडकून गेले आहेत। त्यामुळे आता या व्यापाऱ्यांनी पुढे घर सांभाळायचे कसे, दुकानांचे देणे भागवायचे कसे, मुलांची शैक्षणिक फी भरायची कशातून ही चिंता त्यांना लागून राहिली आहे। त्यामुळे लवकरात लवकर बाजारपेठ खुली करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहुल पुरोहित, भारत पुरोहित, सुनील उंबरकर, मुराद उंबरकर, निलेश चौरसिया, कमलेश चौरसिया, पिनाकिन मेहता, राजू बोरा, अल्फाज घडिया, मानसी गाडेकर, ओंकार भगत, फिरदोस भाई आदी व्यापारी उपस्थित होते। लहू चव्हाण, मुक्तागिरी न्यूज, पाचगणी। नमस्कार, मी मेहुल पुरोहित, पाचगणी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष। आम्ही आज चीफ ऑफिसर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो की पाचगणीमध्ये करोनाचे पेशंट नाहीत आणि नाहीतच असं आहे म्हणून पाचगणीला सवलत मिळावी, पाचगणीची बाजारपेठ लवकरात लवकर खुलावी आणि आम्हाला व्यापारासाठी चालना मिळावी। कारण की आता जिल्ह्याच्या आकड्यावरती पाचगणीमध्ये जिल्ह्याच्या आकड्यावर पाचगणीतला नियम लागू ठेवणं हे उचित नाही। आमच्या गावामध्ये पेशंट नसताना सुद्धा आम्हाला सगळं व्यापार बंद आहे, टुरिझम बंद आहे, आता सगळ्यांचे खूपच अडचण होत चाललेली आहे। तरी आम्हाला दुकानं उघडण्यासाठी सवलत मिळावी आणि तेच निवेदन द्यायला आम्ही सीओ साहेबांकडे आले होतो आणि आमची दुकानं उघडून द्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।